नेटवर्क याच्यामध्ये एन स्टैंड्स फॉर यू शुड कॉन्स्टंटली गेट न्यू कॉन्टैक्ट्स नेट एनईटी नेट मध्ये एन अकॉर्डिंग टू मी स्टैंड्स फॉर कॉन्स्टंटली यू मस्ट ट्राई टू गेट न्यू कॉन्टैक्ट्स एट द सेम टाइम ई सजेस्ट की तुमचे एक्झिस्टिंग कॉन्टॅक्टला पण विसरू नका बिकॉज आज जो नवीन क्लायंट आहे आज जो नवीन कॉन्टॅक्ट आहे ना तो उद्या जुना होणार आहे तो उद्या एक्झिस्टिंग होणार आहे सो व्हाईल एन स्टँड्स फॉर न्यू कॉन्टॅक्ट ई स्टँड्स फॉर एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट आणि टी लास्ट टी स्टँड्स फॉर कोणी सांगू शकते का कोणी सांगू शकते का टुमॉरोज कॉन्टॅक्ट आणि ट्रस्ट आणि टोटल कॉन्टॅक्ट टाइम तो म्हणाला टाइम सी टाइम की कोणी टाइम सांगितलं टाइम तुम्हाला द्यायला पाहिजे मित्रांनो नेटवर्क मधून तुम्ही आज सकाळी एकमेकांचे कार्ड एक्सचेंज केले आणि दुपारी 12:30 वाजता त्यांनी ऑर्डर दिली असं नाही होणार किंवा आज तुम्ही वेंडर शोधला आणि संध्याकाळी तुम्हाला तुम्हाला पाहिजे त्या रेटचे कोटेशन दिले असं नाही होणार मित्रांनो तुम्ही ठरवायला पाहिजे तुम्हाला कुठली फळं घ्यायची साधी फळं घ्यायचे की अक्रोड घ्यायचे अक्रोड नाही ते अक्रोड अक्रोड इज द ड्रायफ्रूट विच इज द कॉस्टलीस्ट ड्रायफ्रूट अक्रोडच्या झाडाला 40 वर्षानंतर फळ लागतात 40 वर्ष नेटवर्क मध्ये ना मित्रांनो मला असं किती लोक भेटतात म्हणतात की सर एक प्रकारची कार्ड शेअर करतात आणि शेअर करताच मला सांगतात की मला कोणतरी रेफरन्स द्या किंवा मला कोणीतरी सुचवा किंवा मला कोणतरी प्रमोट करा मला सी अगेन आय अंडरस्टँड मला समजतं प्रत्येकाची एन्झायटी समजते पण मित्रांनो नेटवर्किंग मध्ये ना बिझनेस डेव्हलप होणं ह्याला थोडासा वेळ द्यावा लागतो टाइम तुम्हाला द्यावाच लागेल खूप चांगल्या शब्दात आज आपल्याला व्यक्त झाल्यात आणि आपल्या ओघवत्या शैलीतून नेटवर्क या शब्दाचा नवीन अर्थ आपण त्यांच्या आजच्या भाषणातून नक्कीच कळलेला आहे अमितजी व रत्नाजी पालवे यांना विनंती करतो की त्यांनी सरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा